आसाराम बापू यांचं काय झालेलं आहे संपूर्ण देशाला माहीत आहे. ते कोणत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये आहेत, त्यांच्यावर काय कारवाई झालेली आहे संपूर्ण देशाला माहीत आहे. मात्र अशामध्ये त्यांच्या समर्थनामध्ये काही समर्थकांनी, काही भक्तांनी मोर्चे काढायला सुरुवात केली की बाबा चुकीचे नाही आहेत, त्यांना सोडून द्या. काही सोशल मीडियावर असेल, काही लेखक, काही माध्यमांच्या माध्यमातून, काही वृत्तपत्र असतील या वृत्तपत्राच्या माध्यमातून काही लेखकांनी लेख प्रकाशित केलेले आहेत. तशाच प्रकारचा एक लेख नवनाथ रेफे नावाच्या व्यक्तीनं प्रसारित केला होता आणि त्या लेख जो आहे तो संबंध महाराष्ट्रात व्हायरल झाला आणि वाचकांच्या यादीतून एका व्यक्तीनं त्यांच्या लेखावर आक्षेप घेतला आहे आणि आक्षेप घेतल्यानंतर थेट त्या लेखकाशी म्हणजे नवनाथ रेपे यांच्याशी एका व्यक्तीनं संपर्क साधला आहे. त्यांनी ती काही ऑडिओ क्लिप जे आहे ते सोशल मीडियावर व्हायरल केली आहे, सगळ्यांना पाठवली. आमच्याकडे देखील ती व्हायरल क्लिप आलेली आहे. आपण त्यांचा काय संवाद झाला आहे हे ऐकूयात. हॅलो, बोला ना. नवनाथ रेपे बोलताय का? हो बोलते सर, बोला. कुठून? बीड मधून बोलताय? हो बीड मधून. ते आसाराम बापूंविषयी तुम्ही काय लेख टाकलाय तो व्हॉट्सअपवर? वाचा ना. वाचलं तुम्ही थोडा? तुमचं वय किती आहे? काय करायचं, वाचलं का सांगा काय चुकलं. तर चुकलं तर सगळं चुकलंच ना तुमचं. तुम्ही किती वर्ष वाचता बापूजी? तुमचं वय किती? काय चुकलं सांगा तुम्ही. अहो ते सगळं लेखच चुकीचं टाकलाय ना तुम्ही. तुम्ही म्हणले तिकडे बाहेर पण तीर्थयात्रा काढल्यात त्यांना सुटावं म्हणून. आम्ही पुण्यात परवा ही काढली. हो, 8 कोटी साधक आहेत पुण्यात, महाराष्ट्रात, भारतात. त्यांचे आहेत ना साधक? काय माहिती त्यांच्याविषयी? काय माहिती म्हणजे मांडलंय ना त्यात, काय माहिती मला ती. नाही, लोकांनी सांगितलं म्हणजे तुम्ही बोलत बसता का? लोकांचं ऐकून तुम्ही बोलत बसता का म्हणलं? आम्हाला बुद्धी आहे ना, लोकांची सांगा काय. आम्ही काय लोकांच्या बुद्धीचे काय? तुमचं वय किती सांगा ना मला, मग तुमच्याशी बोलतो जरा मी व्यवस्थित. वय बोला ना तुम्ही, काय बोलायची बोला ना, मी ऐकतोय. अरे तू कुठल्या बेसिक वरती तो लेख टाकला तो? काय माहिती तुला बापूजींविषयी? काय चुकीचं सांगा ना मला तुम्ही त्याच्यात. असं कसं बोलताय तुम्ही? तुला काय माहिती आहे, तुला सत्य काय माहिती आहे, तुला बोल ना. त्याच्यात काय चुकीचं सांगा ना तुम्ही मला. अरे काय चुकीचं, तू काय कितपत तू ओळखतो बापूजींना, मला बोल ना. मला ओळखायची गरज नाही बलात्कारी व्यक्तीला. तू तुमचा आदर्श असेल, आमचा आदर्श नाही बलात्कारी व्यक्ती कोणी. अरे आदर्श आहे पण त्या व्यक्तीविषयी ती व्यक्ती नाही ऍक्च्युली, खूप मोठी असते ती. मग ती मांडा ना कोर्टात तुम्ही. कोर्टात मांडले ना हिंदू धर्म तुम्ही कशाला जन्मले? हिंमत असेल तर बाकीचे ख्रिश्चन धर्माविषयी बोला ना, मुस्लिम धर्माविषयी बोला ना. अहो आम्ही आमचं घर साफ करणार ना का, गावचा कचरा साफ करणार का आधी? तुमचं घर साफ करते घरापुरतं मध्ये ठेवायचं ना, समाजापुरतं का मर्यादेचं आता तुम्ही? अहो आम्ही चुकीच्या गोष्टीवर बोलणारच ना, असं का बोलताय तुम्ही? बोलणार तुला काय माहिती आहे, तुला ते तुम्ही असं का बोलताय? अधिकार व्यक्त करता आता मग तू तिकडे कोर्टात याचिका दाखल कर ना. त्यांची पुरावा सादर करा ना. एक काही पुरावा नाही, एक काही पुरावा. कोर्टात मांडा ना तुम्ही, तिकडे काट सुटत नाही बाबा. कोर्टात मांडले नाही, सगळे ख्रिश्चन मिशन आहेत ना बाहेरचे, ख्रिश्चन मिशन सगळं ते षडयंत्र मांडले. तुम्ही काय चुकलं सांगा लेखात. काय चुकलं सांगा लेखात तुम्ही. अरे तुला काय माहिती त्यांच्याविषयी, तू काय? मला त्या बाबाविषयी जाणच घ्यायचं नाही बलात्कारी व्यक्ती, आमचा आदर्श असू शकत नाही. अरे तुला काय माहिती बलात्कारी कोण येते म्हणून? मग मांडा ना तुम्ही कोर्ट. बलात्कारी नाही तर मग कोर्टाच्या बाहेर कसं काय निर्दोष सुटत नाही त्यांचा बाबा? निर्दोष सुटत नाही मध्ये ख्रिश्चन मिशन त्यांना बोला ना जाऊन. तुम्ही बोला ना तुम्ही कोर्टात मांडा ना किस नाही ख्रिश्चन मिशन. बोलले नाही सगळ्यांना मांडले नाही ते तिकडे ना, अख्ख्या देशात सगळ्या बरोबर फेऱ्या सगळ्या निघतात तिथं दर रविवारच्या. तुम्ही 1 तारखेला गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आम्ही पुण्यात पण मोठी फेरी काढली होती. तुम्ही लेखाच्या विरोधात लिहा ना तक्रार दाखल. 5000 साधक होते, 5000 साधक होते तिथं. असतील साधक मोरे नाव माझं. आणि विशेष म्हणजे महिला आहेत, लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे लाज. अरे महिलाच येत ना मग तेच सांगतो तुला, त्या महिलाला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. महिला सांगतात ना सामाजिक मीडियावरती येऊन केसला फोटो आहे म्हणून. आमचं तर असं मत लागलं त्या महिलांना. आमचं तर असं मत आहे की आसाराम बापू जरूर सुटला पाहिजे पण तो आधी मोर्चेकरांच्या घरात घुसला पाहिजे. हो का? हो सुटला पाहिजे म्हटलं ते आरे तुरे बोलू नको तू. तुम्ही बोलताय सर, मी तुमचा सन्मानच बोलतोय. तुम्ही जी भाषा वापरली ना त्या भाषेत तुम्हाला बोलतोय मी.
तुम्ही सन्मानाने बोलता बोलत नाही ना, ते हिंदू धर्म तू जन्मला कशाला पाहिलं तू? अभिमान नाहीये व्हॉट्सअपवरती मी शेअर केला, टाकून नंबर का दिलाय तू? मी लेख नंबर दिलाय का तरी मला बोलायला? हा असं गुपित काम करत नाही आम्ही, गुपित काम करत नाही ना, मग तुला येतील आता फोन कुठून यायचे? जरूर येऊ द्या, नक्कीच नक्कीच येऊ द्या, काय अडचण नाही. तुम्ही स्वतः हिंदू धर्मावरती कलंक येत रे, तुम्हाला तुमच्या जाती धर्माविषयी माहिती अभिमान नाही ना, तुम्ही काय करणार? तुम्ही शिकू नका हिंदू धर्माचं आम्हाला तत्वज्ञान, हिंदू धर्मामध्ये तुम्ही शिकू नका, तुम्हाला तुम्ही शिकूच नका आम्हाला हिंदू धर्माचं काय शिकवायची ती. आज हजारो लाखो महिला तिथं बोलते, तिथं मीडियावरती समोर सगळं सांगताय, कोणी एकटा टिकून लागून गेला रे निंदा करणार? मी तर म्हणलं ना की आसाराम बापू जरूर सुटला पाहिजे, आधी पण तुमच्या घरात घुसला पाहिजे. अरे तुझ्या घरात आहे ना, मी घुसायला कमी त्यांच्यापर्यंत आसाराम बापू तुमच्या घरात घुसू, तुमच्या घरात घुसला पाहिजे. काय राजू तो अरे ते तुझी लायकी नाही ती बोलते, काय राग येतो तुम्हाला? तुमचा भक्त तुमचा देव आहे ना, दैवत आहे ना, घुसू द्या त्याला घरात, काय अडचण आहेच ना. मग ते तुम्ही येतच आमचे बुद्धीचे असतात ना लोक, आम्ही काहीच म्हणत नाही. काय खुशाल तुम्ही त्याला हिंदू? अरे तू हिंदू असून तू हिंदू संस्कृती तुला अभिमान नाही काय नाही, तू कशाला जन्म हिंदू धर्म? तुम्ही मला शिकू नका ते हिंदू धर्म, हिंदी काय शिकू नका तुम्ही तिकडं विरी जीवन मर ना तिकडं. तुम्ही काय तुम्ही मरा नार्मर्दन करताय, तुम्ही मरा कुठेतरी जीवन. अरे तू काय बघायला गेलता तिकडे एक तरी प्रूफ आहे का त्यांच्याविषयी? अप्रूफ नाही तर सादर करायला पाहिजे तुम्ही. अरे सोंड्या, 350 आश्रम आहेत टोटल ऑल ओव्हर भारतामध्ये, 8 कोटी 8.5 कोटी साधक आहेत. तुमच्या धमकेला आम्ही घाबरणार नाही. अरे धमकेला घाबरणार नाही, तुझी लायकीच नाही. अरे तुला धमकी दे ना, तुमच्या बाबाची काय लायकी ना ती आम्ही उघडी पाडली म्हणून तर जात आहे तुम्ही असं. तू कोण उघडी पाडणार रे सोंड्या? तुम्ही मारणार ना तुम्ही पाडणार? मग कशाला एवढी जास्ती घेतली? काय करायचं नाही कॉल द्यायचं सोडून, कशाला विषय घ्यायचं? तुझा नंबर दिला ना व्हॉट्सअपला सर्वांना, माझा नंबर, मी माझा नंबर दिला ना, त्याच्या विषयीच नाही ना काही. तुम्हाला वाचत असेल सगळ्या महिला, महिलांना तुला वाटतं ना सगळ्या महिला तुला फोन करते, मग त्यांना उत्तर दे. येऊ द्या, उद्या काय अडचण नाही. दम असून तर भेट जरा कुठे भेटशील. हो नक्कीच नक्कीच, काय अडचण नाही. कुठं राहिला भेटपर्यंत तू? बीड मध्येच आहे. बीड मध्ये कुठे तू? गावरे मध्ये का? हो बीड मध्ये. बीड प्रॉपर बीड मध्ये का? हो. हिंदू धर्माची जन्म तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अहो तुम्ही शिकू नका हो, तुम्ही नको शिकू आम्हाला, तो ज्ञान नका हिपलू तुम्ही. अरे मी त्या करू नको, तुझी लायकी नाही तुला. लायकी तुमची लायकी पात्रता समजली मला तुमची. अरे आमची लागी काय समजली, तुझ्यासारखी आहे ना तिकडे लय ढिगाणी पडले नकन. धास्ती घेऊ कशाला धास्ती घेताय तुम्ही? तुम्ही धास्ती चिंपट आम्ही ना. अहो तुम्ही बाबाचे भक्त आहेत, तुम्ही बाबाचे खूप मोठे भक्त आहेत आणि बाबा ग्रेट आहेत तुमचे, त्याच्यामुळे आमच्यासारख्या चुल्लक माणसाचे धास्ती घेऊ नका तुम्ही. धास्ती घेऊ नका एवढं. अरे पण तुला जर वाटत नाही एवढं, जरा मुस्लिम धर्माविषयी बोल, ख्रिश्चन धर्माविषयी बोल, दम असेल तर ज्या धर्मात मी जन्म घेतला त्या धर्माविषयी बोल द्या ना मला आधी. तुम्ही तोंड दाबता काय आमचे? त्या धर्मात तुला जी माहिती नाही ना त्याविषयी बोलू नको ना. ती लोक बघते ना त्यांचे खेच निर्माणाऱ्या मुस्लिम त्यांचे बघतील ती, त्यांचं आमच्या काल काय समजे? आमचं आम्ही बघत नाही. आमचे काम असेल ना तर त्यांच्याविषयी बोल ना, त्यांच्या धर्माविषयी बोल ना तू. बघू तर आम्ही कुणाविषयी बोलायचं? आम्हाला अधिकार दिला आम्हाला कुणाला विषय बोलायचंय काय बोलायचंय ते नका शिकवते. तुला कलंक आहे, तुम्ही हिंदू धर्म कलंक, तुमच्यासारखे ग्रेट आहेत, तुमच्यासारखे आहेत म्हणून धर्म टिकलाय म्हणायचं. अरे आहेच आमच्यासारखे ग्रेट. धन्यवाद तुमच्यामुळे बरं झालं. सारखे ना तुमच्यासारखे भेटले असते ना तर मी वेगळं झालं असत. बरं झालं, चालते. काय बोलाव तुला, काय चालतंय? काय माहिती काय तुला? तुला म्हणजे ना वय काय तुझं ते सांग ना, मी सांगतो ना तुला. तुमचं सांगा ना राव, तुम्ही किती. अरे आज एवढं आहे ना, अरे आज एवढं तिथं प्रचार फेरे चालतंय, ते लेडीज लोक सांगतायत ओरडून ओरडून, ते काय वेड आहेत का? हजारो लाखो महिला बोलतात तिथं, त्यांच्याविषयी बोलतात.
तुम्ही निवेदन दिले ना आता राष्ट्रपतीला काल, तर येतील ना निर्णय, सुटला तर चांगलंच म्हटलं ना मी. अरे ते तर येणारच अहो मित्र, निर्दोष सुटला तर ठीकच आहे ना, काय आम्हाला अडचण नाही ती. निर्दोष सुटला तर काय आम्हाला अडचण आहे त्याची? अरे निर्दोष सुटणार ते. तुमच्या शुभेच्छा बापूला आमच्या काय अडचण नाही सर त्याची. मदर तो विषय आहे, आपल्या लेखावर बोला. काय चालतं ना लेखावर बोला, किसनर मैत्रीचं काय आहे का उल्लेख त्या लेखामध्ये, दिसला का तुम्हाला? तू काय ख्रिश्चन आहेस का? जा ना काम चालतं बघत. कलंक आहे तू हिंदू धर्म, तू जातीने मराठी हिंदू धर्म. अरे मराठा नाही मराठी, तुला तुला कलंक आहे तुझ्या जातीवरती. ठीक आहे तुमच्या मला तरी कळालं ना, बस झालं. कलंक हिंदू धर्मावरती. ठीक आहे ठीक आहे. त्यांच्या साधू संतांविषयी तुला काय माहित नाही काय नाही, त्याच्याविषयी तू बोलतोयस, लेख टाकतोयस. अहो साधू संत आमचे तुकोबारा तुकारामाराज संत गाडी व्हायला साधू संत मानतो आम्ही. अरे संत तुकोबारांना सगळ्यांनी तिथं खर मारून टाकलं, तिथं गाडून टाकलं. हो कोण मारून टाकलं ते माहिती आम्हाला, तो कोण कोण मारून टाकलं ते माहिती आम्हाला. कोण मारून टाकलं सांगा की काय, कोण मला सांगा ना कोण मारून टाकलं माहितीये मला. तुझे ते संस्था आहेत ना तुकार महाराज, त्यांचं आडनाव मोरे होतं, माझं पण आडनाव मोरे. मग सांगा ना कोण मारून टाकलं तेवढं, त्याच्यावर माहितीये ना. त्याच्यावर आपण आवाज उठू सगळे. काय केलं त्याच्यावर आवाज उठू ना. चला तुमची साथ असेल तर अजून तू आवाज उठवतोय. 400 वर्षापूर्वी ते सुख अडते तुला. आताच्या पोरमध्ये काय चाललंय ते तुला दिसून तेव्हा डोळे खापरं फुटल्या तुझ्या. तुम्ही 400 वर्षापूर्वी अहो तुमचा बाबा डायरेक्ट भाषणामध्ये आय लव्ह यू म्हणतो आणि प्रपोज मारतो महिलांना, लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे सर लाज. अरे तू आलता ना कधी त्यांना भेटायला, कधी बातम्या त्यांच्या पुढे टाका ना पुस्तकावरती केसेस. अहो ज्या पुस्तकाचे मी संदर्भ देतो तुम्हाला मी, त्या पुस्तकावरती केसेस टाका तुम्ही. त्या पुस्तकात असा असा उल्लेख आहे. त्यातला उल्लेख काय, लोकमत मध्ये 4 वर्षापूर्वी उदाहरण टाकलं होतं ना, आखी लोकमत बिल्डिंग फोडली आम्ही पुण्यातली, कळलं का तुला? त्याला असं दरडा राजेंद्र दरडा. अहो तुम्ही फक्त तोडफोडच करणार हो, वैचारिक तर आहे का तुम्हाला? तोडफोड करणार नाही, तोड लोकमत वाला आता पाहते दादा आमच्याकडे, तोड लोकमत वाला प्रचार प्रसार करतोय सगळा. मग लोकसत्ताची बातमी काल हे करा त्याला देऊ नका म्हणा, तसं चुकीच्या बातमी देऊ नका, सांगा त्यांना. लोकसत्ता म्हणजे टाकले का बघा संदर्भ दिले तुम्हाला टाकले. लोक बातम्या आहेत बघा त्या पेपरच्या, ते दिले संदर्भ वाचा तुम्ही. बातम्या संदर्भ वाचा हो, ते संदर्भ सहित दिले मी. कसला संदर्भ, कसला तुम्हाला संदर्भच कळायला गेलं तुम्ही काय विचारले आम्हाला सर. उघड टाइमपास करले की काय म्हणतो फोन करून मी. टाइमपास करण्यासाठी फोन नाही केला, काय आलतो फालतो माणूस नाहीये तू अशी बोलायला एवढा फोन लावून. तुम्ही आर्टिकल पूर्ण वाचलं का? अरे आर्टिकल विर्टिकल हे वाचण्याचं नसतंय, ते कुठेतरी भुंकणारे भुंकत असतात. आज मीडिया आहे ना एवढी, ते मीडिया एवढे वर्ष बोंबलत होती. मीडियानी 500-500 रुपये मागितले होते आश्रमाला आमच्या. वाचायचं नसतंय नाही बापूजींनी, वाचायचं नसतंय. मग काय फुकट आलेत का ते पैसे? वाचायचं नसतं करून आणले तर आमच्या महाराजांनी. वाचायचं नसतं का म्हटलं, ते काही लिहिलेलं कुठे काही? मग तुझ्यासारख्या लोकांना वाटायचे असतात का? वाटायचं नाही, पैशाचे काय करायचं, पैसे द्या विषय नाही आमचा. वाचायचं नसतं का म्हटलं, वाचायचं नसतं का की कोणी विषय काय झालं बाबा? कोणी काय वाचलं टाकतं, तू त्यांचं शास्त्र वाचलं का काय ते? अहो त्याचं काय शास्त्र वाचायचं मला? तू वाचूच शकत नाही, तुझी कॅपॅसिटी नाही काय नाही. जाऊ येतील आता तुला फोन येतील कुठून. चालते चालते, येऊ द्या येऊ द्या, काय अडचण नाही. ठेवू का? चालते बाय. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.